खास खबरें देखते हैं। जनजागृति पर गढ़चिरौली जिले में कार्यक्रम का आयोजित किया। सुप्रीम कोर्ट ने दी फटाके की मंजूरी। मियो हॉस्पिटल में 20 डॉक्टर डेंगू की चपेट में। महिलाओं पर हो रही हिंसा और अत्याचार के खिलाफ जन जागृति करने तथा विकलांगों को विकास की मुख्य धारा में लाने हेतु गढ़चिरौली जिले की ग्राम येलंगखेड़ा में महिला सम्मेलन तथा जन जागृति नेत्र दिन का आयोजन किया गया था। गढ़ ग्राम पंचायत येलंगखेड़ा श्री गुरुदेव ग्राम संघ तालुका विकलांग संगठन तथा कुरखेड़ा की हमें सबको स्वास्थ्य के लिए इस संगठन की तत्वावधान से कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस सम्मेलन का उद्घाटन विधायक कृष्ण गजबे के हाथों किया गया। इस अवसर पर जीप सदस्य गीता कमरे, पस सदस्य सिंधु हलमारे, चंदन देव फाये के साथ कई गणमान्य मंच पर उपस्थित थे। प्रस्तावना संगीता तुमड़े ने रखी। आइए देखते हैं हमारे ब्यूरो चीफ निशांत लांजेवार की खास खबर। असे माझे प्रेमा सूत्र मीन ब्रेन डिसीजन जनक विद्येचे आद्यदेवता सावित्रीबाई फुले अंध अपंग एकूणच बहुविकलांग असूनही अंधत्व मात करून नाव नोटला आलेल्या हेलन केलर यांच्या प्रतिमेला आणि त्यांच्या कार्याला आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष मंचावर विराजमान झालेले प्रमुख अतिथी आणि ज्याच्यासाठी आपण कार्यक्रम घेत आहोत ते समस्त येलंगखेड़ावासी, आज दिनांक 22/10/2018 रोज सोमवारला आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेड़ा गुरुदेव ग्रामसंघ येलंगखेड़ा आणि ग्राम पंचायत येलंगखेड़ा संयुक्त विद्यमाने जागतिक दृष्टी दिन सोहळा आणि महिला मेळावा याचे आयोजन केले आहे। आपण बघतो की समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात, त्यातल्या त्यात विकलांग अपंग म्हणणं तर पाहण्याच्या दृष्टिकोनाचा गोड आणि कमी प्रतीचा असतो। याही घटकाला कुठेतरी मान सन्मान मिळावा, त्यांच्या अधिकाराची त्यांना कुठेतरी जाणीव व्हावी, त्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या आणि त्या योजनांचा या दुर्गम घटकाने फायदा घ्यावा असे अनेक कार्यक्रम करतो। त्याशिवाय वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं तर अपंगांना किती काय क्षमता असली, त्यांच्यात गुण असले तरी लोक त्याकडे त्या क्षमतेचा किंवा गुणाचा विचार न करता एक व्यंग आणि तो व्यंगच समोर येतो आणि त्या व्यंगाच्या आधारावर त्याला व्यंगी धरले जातो। अशा जे का मी आता जो उल्लेख केली आहे की मीन्स ब्रेन डिसीजन झालं हे अंध होतो, अंध असूनही त्यांनी अंधत्वाला पाहू न करता आपण अंध व्यक्तीसाठी काहीतरी करायला पाहिजे हे त्यांचे मनधरे आणि त्याची इथं दिसून आले। सुरुवातीला त्यांनी अंध लोकांनी सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे शिक्षण घ्यावं, सर्वसामान्य व्यक्तींच्या पंगडीत बसावं, सर्वसामान्य व्यक्ती सोबत त्यांनी त्यांनी आपली नोकरी करून स्वावलंबनाची काळ झाला यासाठी त्यांनी ब्रेललिपी तयार केली। मला सांगताना गर्व वाटतो की त्यांनी ब्रेललिपी तयार केली। सुरुवातीला ही ब्रेललिपी 12 खंडाची होती पण लिहिण्या वाचण्यात अवघड जात होती। काय कसं करून त्यांनी ते ब्रेललिपी 6 खंडावर आणली आणि त्या 6 खंडाच्या ब्रेललिपीवर आज अंध व्यक्ती सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे शिक्षण घेऊन नोकरी करीत आहे आणि सर्वसामान्याच्या पंक्तीत बसत आहे। अभिमानाची गोष्ट आहे। अशा व्यक्तीला कुठेतरी आपण पाहू मिळायला पाहिजे, त्याची जाणीव जागृती पाहिजे की ब्रेन कोण होते, मी ब्रेन कोण होते आणि हे कशासाठी आम्ही का काम केले याची समाजाला जाणीव व्हायला पाहिजे म्हणून हा एक कार्यक्रम इथं आयोजित केला आहे। दुसरा एक भाग विचार केला तर हेलन केलं हा बहुविकलांग होते। बहुविकलांग म्हणजे पूर्णतः विकलांग होते, अंध होते, अपंग होते, शब्दबाधित होते। म्हणजे आता जो 2016 चा कायदा निघाला दिव्यांग व्यक्ती कायदा म्हणून त्याच्यामध्ये 31 प्रकार आहे आणि 31 प्रकारातले 4 प्रकार त्यांना होते आणि त्यांनी त्या आपल्या अपंगत्वाचा भाव न करता अपंगासाठी अतोनात कार्य केले आणि त्यांनी नाव नोंद केले। असे या सगळ्या महान फटाकों की विक्री पर उच्च न्यायालय ने सहमति दे दी है क्योंकि स्वच्छ भारत का अभियान शुरू है। इन फटाकों से भी ध्वनि प्रदूषण होता है, वायु प्रदूषण भी संभावना काफी बढ़ जाती है, यह ध्यान दिया गया है।
जिस अस्पताल में मरीजों का इलाज होता है वह अगर चिकित्सक बीमार हो जाए तो तब समस्या योजनाओं को चौपट होना लाजमी है। यह विश्व चिकित्सा बीमारी से हाल बेहाल है। यह खबर मेयो अस्पताल का है। MNS न्यूज लाइव की खबर देखने के लिए आज ही प्ले स्टोर से MNS हिंदी ऐप डाउनलोड करें। हमारे चैनल को सब्सक्राइब करें। तब तक के लिए धन्यवाद।